नाशिक रोड विभागातील अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस यांची आढावा बैठक सभापती प्रशांत देवे यांनी घेतली. याप्रसंगी वादळी चर्चेमध्ये मदतनीस यांनी लसीकरणाबाबत कसा सावळा गोंधळ होतो याकडे लक्ष वेधलं. याप्रसंगी विभागीय अधिकारी संजय गोसावी, उपअभियंता निलेश साळी हे हजर होते. नाशिक रोड विभागामध्ये एकूण 67 अंगणवाड्या असून 118 सेविका आणि मदतनीस आहेत. अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देणे तसेच कोविड लसीकरण, एड्स, पोलिओ लसीकरण, सारी रोग सर्वे, BLO, जनगणना सर्वे अशा मनपाने शासनाच्या विविध सर्वेक्षण उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन काम करतात. मनपाच्या 50 इमारती आणि खासगी 17 इमारतीमध्ये अंगणवाडी चालू आहेत. खासगी जागा बंद करून मनपाच्या इमारतीमध्ये चालू करणे आणि सर्व इमारतींची दुरुस्ती करणे, 60 वयांपेक्षा जास्त वय झालेल्या सेविका आणि मदतनीस यांना सेवानिवृत्त करून त्या जागी त्यांच्या वारसदारांना नोकरी देण्याकरिता पाठपुरावा करणे, मानधनामध्ये वाढ करणे आणि पेन्शन योजना राबवण्याकरिता पाठपुरावा करणे, शासनाच्या सर्वेक्षणाचे मानधन वेळोवेळी मिळण्याकरिता प्रयत्न करणे, सर्व सेविकांचे लसीकरण करणे, 0 ते 5 बालकांचे आधार कार्ड काढणे आणि अंगणवाडीमध्ये प्रवेश देणे, अंगणवाडी सुसज्ज करून तेथे खेळणे आणि पोषक आहार देणे अशा विविध विषयांवर बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली. नाशिक रोड विभागातील ज्या काही अंगणवाड्या आहेत साधारणतः 67 अंगणवाड्या आहेत आणि 67 अंगणवाड्यामध्ये साधारणतः सेविका आणि मदतनीस असे साधारणतः 120 महिला काम करतात. आज त्यांची बैठक आम्ही सभागृहात घेतली. सन्माननीय विभागीय अधिकारी संजयजी गोसावी आणि उपअभियंता निलेश साळे हे उपस्थित होते. तर बैठक घेण्यामागचे बरीच कारणं होती आणि महापालिकेच्या अंगणवाडी सेविकांचं काम काय चालतं, कसं चालतं, त्यांना काय अडचणी आहे आणि त्यांना काय गरज आहे या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. महापालिकेची जे काही मदतीस आहे त्यांनी महत्त्वाचे मुद्दे त्यांचे जे मुद्दे होते ते पुढे आणले, त्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. खरं तर ह्या ज्या मदतनीस आहे ह्या ज्या काही सेविका आहे त्या महापालिकेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग घेतात. मग तो कोविडची चाचणी असेल, कोविडचं सर्वेक्षण असेल, एड्स संबंधित सर्वेक्षण असेल, लहान मुलांचं आधार कार्ड काढणे असेल, जो काही सारी जो आजार आला होता त्याचं सर्वेक्षण असेल, असं बरंच सर्वेक्षणामध्ये ह्या महिला हिरेनी भाग घेतात आणि पुढे राहून फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करतात. अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण शहरामध्ये होत असतं. नाशिक शहरामध्ये पण त्यांचं उत्तम असं काम आपण सर्वांनी बघितलं आहे. तर पण महत्त्वाचा मुद्दा जो होता तो मुद्दा होता की जे काही पाल्य असतं, जे काही बालक असतात त्यांना आपण अंगणवाडीमध्ये कसं शिकवतो आणि त्यांच्याकडनं कसं आपण शिक्षण पूर्ण करून घेतो. तर सध्या जरी अंगणवाड्या बंद जरी असल्या तरी त्या सर्व पालक आणि पालकांच्या मुलांच्या संपर्कात आहे. सर्व मुलांचं ॲडमिशन त्यांनी करून घेतलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन त्यांचा आधार कार्डसुद्धा ते काढून घेत आहे, त्यांचा जन्माचा दाखला पण गोळा करत आहेत आणि त्याच धर्तीवर ज्या काही महापालिकेच्या 50 इमारती आहे आणि 17 इमारती ज्या आहे ह्या प्रायव्हेट आहेत त्या ठिकाणी त्यांना काय काय सुविधा द्यायच्या महापालिकेच्या वतीनं, म्हणजे इमारती दुरुस्तीच्या बाबतीत असेल, तिथे शौचालयाची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, व्यवस्थित बसण्याची व्यवस्था असेल, फळ्याची व्यवस्था असेल, या सर्व व्यवस्था आपण त्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावं. 6 महिने लागेल किंवा 2 महिने लागेल, कोरोना जेव्हा गेलं तर हे जेव्हा अंगणवाड्या चालू होतील त्यावेळेस त्यांना सुसज्ज असं आपण त्या ठिकाणी करून देणार आहोत. लहान लहान मुलांना आपण प्रत्येक अंगणवाडीमध्ये चांगल्या खेळण्या पण यावेळेस देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांना बसायला व्यवस्थित दिलेली आसन व्यवस्था असेल ती आसन व्यवस्थासुद्धा आपण त्यांना देणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने आपण अंगणवाडीचा दर्जा वाढवण्याचं काम करणार आहोत. जसं इंग्लिश मिडियमच्या ज्या KG नर्सरी जशा काही अंगणवाड्या असतात किंवा बालवाड्या ज्या असतात किंवा नर्सरी ज्या असतात त्या धर्तीवर किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपण ह्या आपल्या अंगणवाड्या दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत. महिलांचे बरेच प्रश्न आहेत, त्यामध्ये मग ज्या महिला 60 वर्षाच्या वर झाल्या आहेत, ज्या महिला 60 वर्षावर झाल्या आहेत त्यांना रिटायरमेंट देऊन त्यांच्याच वारसांना आपल्याला कामावर घेता येईल का, असे धोरणात्मक नियम आम्ही महासभेवर चर्चा करून त्याचा आम्ही शासनाचा पाठपुरावा करून घेणार आहोत. त्यांना पेन्शन योजना असेल, विमा संरक्षण असेल, अशा बऱ्याच योजनांचा फायदा त्यांना कसा करून देता येईल यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करून आपण त्यांना त्या सेवा उपलब्ध करून देणार आहोत. अशा बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा झाली. याच्यातून एक चांगला निर्णय बाहेर आला आणि निश्चितच येत्या काळामध्ये अंगणवाड्या नाशिक रोडमधल्या अंगणवाड्या हे चांगलं काम करतील अशी मला आशा आहे.
धन्यवाद. न्यूज रिपोर्टर मनीष सरवतकर, एस नाईन मीडिया, नाशिक.